ठाकरेंनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवकांच्या मुद्द्यावर बोलताना आपले मत मांडले. ते म्हणाले, ज्या नगरसेवकाला मतदार म्हणून जनता मतदान करेल त्या नगरसेवकाने त्या वार्डाचे काम पाहावे. जर एका क्षेत्रात चार नगरसेवक निवडले तर लोकांनी कसे लक्षात ठेवायचे आणि कामासाठी कोणाकडे जायचं, असा सवाल देखील राज ठाकरेंनी केलाय. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की जर या चार पैकी दोन वेगळ्या पक्षाचे व दोन वेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडून आले तर त्यांच्या आपापसातल्या वादांमुळे काम होणार नाही, यामध्ये आपण शहराचं नुकसान करत आहोत, असं देखील ठाकरे म्हणाले. हे जे सगळं चालू आहे की चारचा प्रभाग आणि तीनचा प्रभाग आणि ह्या ज्या ह्या गोष्टी चालू आहेत, ह्या मला असं वाटतं की आपल्याकडच्या लोकशाहीला घातक आहेत. याचं कारण कोणीही जर समजा वेडेवाकडे जर समजा मुळात एक नगरसेवक त्या एका नगरसेवकाला मी मतदार म्हणून मी मतदान करणार, त्या नगरसेवकाने त्या वॉर्डाचं काम करावं, मी आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्ही आमचं काम करा, लोकांनाही माहिती असतं की हा माझा नगरसेवक. हे जे चार चार नगरसेवक लोकांनी कसं काय लक्षात ठेवायचं आणि कामासाठी कोणाकडे जायचं? पर एखाद्या प्रभागामध्ये दोन वेगळ्या पक्षाचे आले आणि दोन वेगळ्या पक्षाचे आले एकमेकांना कामं करू देत नाहीत. जर एकाने प्रस्ताव टाकला तर दुसरा माणूस विरोध करतो, कशी कामं होणार मला जरा सांगा. हे सगळे राजकीय पक्षांच्या स्वतःच्या हितासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण शहरांचं नुकसान करतो. तेच होतं ना आपल्याकडे, अर्थातच तेच असलं पाहिजे. आज मुंबईमध्ये तेच आहे ना, मग बाकीच्या ठिकाणी आपण का घोळ घालतोय आणि हे का तीनचे वॉर्ड आणि दोनचे वॉर्ड आणि चारचे वॉर्ड करतोय? नाही भाई, काय भाई, कोण काम करणार तिकडे? मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये एका माणसाने एक भाग बघावा आणि त्याच्याकडनं ती काम व्हावं. आपण रिस्पॉन्सिबल तर पकडू शकतो की बाबा ह्याने काम केलं की नाही केलं. चारचा प्रभाग झाला, तीनचा झाला, दोनचा झाला, तुम्ही कोणाला जबाबदार धरणार आहात? आणि ह्याच्यावरती कोणी काहीही बोलत नाही. अहो, मी कधीपासून लावलं आहे याच्यासाठी, आम्ही कोर्टात पण गेलो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.